नमस्कार पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळी वाळवणातली एक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे शाबुदाना बटाटा चकली कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे दुप्पट फुलणारी चकली यासाठी शाबुदाना किती घ्यायचा बटाटे किती घ्यायचे याचे परफेक्ट प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे शाबुदाण्याला चिकटपणा येण्यासाठी एक छोटीशी ट्रिक बघा मी या व्हिडिओमध्ये वापरलेली आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात शाबुदाण्याची चकली बनवण्यासाठी बघा मी इथे एक किलो शाबुदाना घेतलेला आहे एक किलोच्या प्रमाणानुसार आपण इथे चकली बनवणार आहोत बघा आता हा शाबुदाना आहे याला आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काही घाण असेल तर ते निघून जाईल आणि बटाट्याची जी चकली आहे ती करायलाही सोपी आहे आणि ती खायलाही सुंदर लागते उपवासासाठी ही चकली आपण तयार करून ठेवू शकतो वर्षभरासाठी उन्हाळ्यामध्ये इथे बघा दोन वेळा मी साबुदाणा धुवून घेतलं आहे व त्यामधलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला शाबुदाना बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे साधारणतः शाबुदानाच्या वर एक इंच पाणी आपलं राहिलं पाहिजे एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे शाबुदाना भिजत घालण्यासाठी इथे बघा आणि हा शाबुदाना आपल्याला रात्रभर भिजून घ्यायचा आहे रात्रभर भिजवल्यानंतर बघा मस्त असा शाबुदाना आपला भिजलेला आहे तो फुल्लाही आहे खूप छान आणि मोकळाही झालेला आहे हे बघा मस्त मोकळा फडफडीत शाबूदाना आपला इथे भिजलेला आहे इथे मी तुम्हाला दाखवते तो एकदम मऊ असा भिजलेला पण आहे आता इथे मी एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे हा जर शाबुदाना आपण असाच वापरला चकलीमध्ये तरीही चालतो पण त्यामुळे काय होतं चकली जेव्हा आपण करतो तेव्हा ती तुटते त्याला चिकटपणा जास्त येत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा शाबुदाना जो आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा फक्त आपल्याला मिक्सर फिरून घ्यायचा आहे म्हणजे फक्त दोन ते तीन सेकंद बटन चालू बंद करून हा फक्त थोडंसंच बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक ही ह्याची पेस्टही आपल्याला करायची नाही आहे शाबुदाना आपला अख्खाच राहिला पाहिजे इथे बघा शाबुदाना मी मिक्सरमधनं फिरून घेतला हे बघा मस्त असा चिकटपणा आलेला आहे त्याला म्हणूनच आपल्याला साबुदाणा फक्त एकदा मिक्सरमधनं फिरून घ्यायचा आहे आणि इथे बघा अख्खा साबुदाणा पण दिसतोय तुम्हाला असा चिकटपणा आल्यानंतर काय होतं आपली चकली ही अगदी व्यवस्थित होते ती करताना तुटत वगैरे नाही म्हणून आपल्याला साबुदाण्याला असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते आहे मोठ्या ताटामध्येच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पदार्थ आपल्याला एकदम व्यवस्थित एकत्र करता येतात आता याचप्रमाणे राहिलेला शाबुदाना आपण मी इथे बारीक करून घेणार आहे हे बघा संपूर्ण साबुदाणा इथे आपला बारीक करून झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल की मी बघा याची पेस्ट केलेली नाही आहे अख्खा शाबुदाना पण इथे दिसतोय साबुदाण्याला चिकटपणा पण बघा मस्त आलेला आहे तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा म्हणजे तुमची चकली अगदी व्यवस्थित होईल परफेक्ट होईल आता यामध्ये आपण बटाटे घालून घेऊयात त्यासाठी बघा मी इथे दोन किलो बटाटे घेतलेले आहेत एक किलो शाबूदाण्यासाठी आपल्याला दोन किलो बटाट्यांचा वापर इथे करायचा आहे बघा हे बटाटे मी स्वच्छ धुवून उकडून याचा साल काढून घेतलेले आहेत दोन किलो बटाटे हे परफेक्ट प्रमाण आहे एक किलो शाबूदाण्यासाठी आता हे बटाटे आपण यामध्ये खिसून घेऊयात बटाटा शक्यतो खिसूनच घ्यायचा आहे म्हणजे बटाट्याचे काही गाठी वगैरे राहत नाहीत जर बटाटा तुम्ही खिसून नाही घेतला तर आपण जेव्हा चकली करताना सोऱ्यामध्ये हा बटाटा अडकला जातो व चकली तुटते म्हणून शक्यतो करून बटाटा हा खिसूनच घ्या इथे बघा मी संपूर्ण बटाटे खिसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात त्यासाठी बघा मी इथे एक ते दीड चमचा मिरची पावडर घालून घेते तुम्हाला मिरची पावडर नको असेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरची पेस्टही घालू शकता दीड चमचे बघा मी इथे मिरची पावडर घालून घेतली आहे दोन चमचे आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिऱ्यामुळे मस्त असं टेस्ट येते चकलीला आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायची आहे साधारणतः तीन ते चार चमचे छोटे मी यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे तिखट आणि मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण एकजीव करून घेऊयात हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे तिखट मीठ जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल तुम्ही याची टेस्ट करून तिखट मीठ कमी जास्त आहे हे पाहू शकता व यामध्ये वाटलंच तर ॲड पण करू शकता हे बघा सर्व एकजीव करून आपलं झाले इथे आता आपण याची चकली करून घेऊयात त्यासाठी बघा एका प्लॅस्टिकच्या कागदावर आपण चकली करून घेणार आहोत इथे बघा मी एक सोऱ्या घेतलेला आहे आता हे मिश्रण यामध्ये आपण भरून घेऊयात सोऱ्याला आतमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला मी आधीच लावून घेतलं होतं प्लॅस्टिकचा कागद जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ताटामध्ये थोडंसं खाली तेल लावून घ्या व त्यामध्ये चकली करून घेतलीत तरी चालेल आता सोऱ्याला बघा मी झाकण लावून घेतले आता आपण इथे बघा चकली करून घेऊयात तुम्हाला दिसतच असेल मस्त अशी चकली आपली बघा इथे पडती आहे तुटत वगैरे अजिबात नाही हे बघा मस्त अशी आपली चकली बघा इथे तयार होणार आहे शाबुदाना बटाट्याची याचप्रमाणे आपल्याला बघा सर्व चकल्या इथे घालून घ्यायच्या आहेत हे बघा मस्तच सर्व चकल्या बघा माझ्या इथे घालून झालेल्या आहेत आता ह्या आपल्याला दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत आत्ता कसं कडक ऊन पडतं त्यामुळे दोन दिवसामध्ये चकल्या ह्या अगदी व्यवस्थित वाळतात व्यवस्थित वाळल्यामुळे त्या वर्षभर सहज टिकतात आता ह्या आपण दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतल्या मस्त अशा चकल्या बघा आपल्या कडकडीत वाळलेल्या आहेत बघा मस्त झालेला आहेत अजिबात तुटलेल्या वगैरे नाही आहेत आजचीही जर चकल्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या पल्लवीज होम किचन या चॅनलला सबस्क्राईबही करा इथे बघा मी तुम्हाला दाखवते कडकडीत आपली चकली इथे वाळलेली आहे मी तोडून दाखवते आहे बघा हे बघा इथे बघा मी थोड्याशा चकल्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत मस्त अशी दुप्पट फुलणारी चकली बघा आपली इथे तयार झालेली आहे आणि खूप सुंदर झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा धन्यवाद